2019 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक राहिलेल्या डॉक्टर अमोल कोल्हे यांना आता स्टार प्रचारकांच्या यादीतनं वगळण्यात आलंय. गुजरातच्या निवडणुका जाहीर झाल्यात. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी ताकदीनं उतरणार आहे असं सांगितलं जात आहे. गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून 31 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमधून अमोल कोल्हेंचं नाव मात्र वगळण्यात आलं आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच मोठ्या नेत्यांची नावं या यादीत टाकण्यात आली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभा गाजवणाऱ्या अमोल कोल्हेंचं नाव वगळण्यात आल्याने आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हेंना या यादीतनं का वगळण्यात आलं, याचे कुठले राजकीय अर्थ होतात हे आपण समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारल्याने अभिनेते असलेले डॉक्टर अमोल कोल्हे घराघरात पोहोचले. राजकारणात त्यांची सुरुवात शिवसेनेतून झाली असली तरी पुढे त्यांनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करत शिरूर मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांचा पराभव केला. लोकसभेनंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी त्यांच्या सभा गाजवल्या. त्यांच्या वक्तृत्वशैलीमुळे त्यांना नेहमीच भाषणांची संधी दिली जात होती. लोकसभेत देखील त्यांनी हिंदीत केलेल्या भाषणांची बरीच चर्चा झाली होती. असं असताना गुजरातसारख्या महत्त्वाच्या राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारातून त्यांना वगळण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रश्न उपस्थित केले जाण्यामागे आणखी एक कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना अमोल कोल्हेंची अनुपस्थिती. नुकताच शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं शिबिर पार पडलं. या शिबिराला शरद पवार यांची तब्येत बरी नसताना ते हॉस्पिटलमधून थेट शिबिरात दाखल झाले होते. शिबिरानंतर पुन्हा ते रुग्णालयात दाखल झाले होते. परंतु या शिबिराला अमोल कोल्हे अनुपस्थित होते. त्यामुळे नेहमीच कार्यकर्त्यांना त्यांच्या शैलीत मार्गदर्शन करणारे कोल्हे या शिबिराला अनुपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याचबरोबर पक्षात अमोल कोल्हे नाराज असल्याच्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीवर जेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले त्यावेळी तब्येत बरी नसल्याने या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्याचबरोबर याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील कळवलं होतं असं देखील कोल्हेंनी सांगितलं होतं. ऑक्टोबरमध्ये कोल्हेंनी अमित शहांची देखील दिल्लीमध्ये भेट घेतली होती. यावेळी देखील कोल्हे भाजपमध्ये जाणार का अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु ही भेट कोल्हेंचा शिवप्रताप गरुड झेप या चित्रपटाचे निमंत्रण देण्यासाठी घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. आता स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नाव काढल्याने खरंच कोल्हे पक्षावर नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जातोय. तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.